संजय राऊत यांनी राज्य विधिमंडळाला चोर मंडळ असं म्हणून उल्लेख केला. विधानभवनात आपण पाहिलं की ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून त्यांचं नाव खराब करत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर समझौता केला, मैत्री केली, त्या काँग्रेस राष्ट्रवादीनं आज उद्धव गटाला एकटं सोडलं हे आपण महाराष्ट्राच्या विधानमंडळात पाहिलं. आणि जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची विधानभवनाची तीव्र भावना. त्यांच्या बंधूंनी तीच भूमिका घेतलेली आहे, त्यांचं समर्थन केलेलं आहे. व्यक्तिविशेष मी बोलत नाही. संजय राऊत यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका विधिमंडळाची आहे असं मत राम कदम यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह मी गुणवंत दांगा, DRV News मुंबई.